पीक कर्जासाठीच्या योजनेत सरकारनं बदल केल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय. 2022 केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी 0% व्याजदराची योजना सुरू केली होती. मात्र शासनानं अचानक या योजनेत आता बदल केलाय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. बदललेल्या निर्णयामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना आता 6% व्याजासह कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. ही 6% रक्कम शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT माध्यमातून देणार असल्याचं नव्या परिपत्रकात म्हटलंय. मात्र सूट द्यायचीच आहे तर मग सुरुवातीला पैसे शेतकऱ्यांकडून घेता तरी कशाला? शासन खरंच हे पैसे देणार आहे का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. थेट जाऊया छत्रपती संभाजीनगर मधून. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत. विशाल, जर सूट द्यायची आहे तर मग आधी पैसे का शेतकऱ्यांकडून घेतले जात आहेत? हा प्रत्येक सर्वसामान्याच्या मनातला प्रश्न आहे. अगदी खरं आहे सुवर्णा. खरं तर ही योजना म्हणजे गेल्याच वर्षी सुरू करण्यात आलेली होती. फक्त 1 वर्ष आधी ही योजना सुरू करण्यात आली होती आणि केंद्र सरकार 3% आणि राज्य सरकार 3% असं कर्जाच्या व्याजामध्ये सूट देत होती आणि ही योजना फक्त जे शेतकरी 3 लाखांपर्यंत कर्ज घेतात त्यांच्यासाठी होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सुद्धा होतं. जे छोटे शेतकरी होते प्रामुख्याने खास करून त्यांना याचा फायदा होत होता आणि या मार्चमध्ये शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ सुद्धा घेतला. मात्र आता राज्य सरकारनं एक नवं परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांना हे जे 3 लाखांपेक्षा कमी जे कर्ज घेतलंय त्याच्यावरचं 6% व्याज भरावं लागणार आहे. म्हणजे जर राज्याचा विचार केला तर आता राज्य सरकार जवळपास 18,000 कोटी रुपये सगळे वसूल करणार आहेत आणि जी सूट आहे ती सूट सुरू राहणार. मात्र यापुढे हे पैसे सरसकट वजा न करता तुम्हाला डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर या माध्यमातून देण्यात येईल. मग प्रश्न इतकाच आहे की जर तुम्ही पैसे देणार अशी घोषणा करताय तर मग नियम का बदलले? आणि हाच प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावतोय. सुवर्णा, विशाल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे 24